माझ्या आयुष्यात सुद्धा इतके खूप सारे असे लोक आले ज्यांनी मला आरसा दाखवलाय माझी जाम फाटलेली मला काही कळतच नव्हतं की मी कसं बोलावं काय बोलावं मराठी कलाकार ला एक मराठी कॅरेक्टर प्ले करणं म्हणजे इतकं बरं वाटलं ला की लाईन जेव्हा मला असं वाटायचं की मी विसरते तेव तेवढंच मराठी वाक्य यायचं की यांना बाहेर काढा मी फुल एनर्जी लावायची आणि ज्या एनर्जीने मी तो फंबल मारायची आई शपथ मी तुला सांगू <laughs> सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन खूप मस्त वाटते आणि आम्हाला खूप छान वाटलं ट्रेलर मध्ये काही मराठी डायलॉग्स म्हणजे वर्ड्स आहेत त्यामुळे फिल्म मध्ये थोडंफार तरी तू मराठी बोलल असणार आणि फरान सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल आणि अनन्या हे कॅरेक्टर असं आहे की जे खूप पॉझिटिव्ह आहे जे सपोर्ट करणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असते ग जी आपल्या सतत पुश करत असते आणि असं हे कॅरेक्टर तू करतीय सो या अनन्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल किती किती सिमिलर आहे मृणाल बरोबर तर सगळ्यात पहिले शो 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 शोणाली खूप बरं वाटतंय तुला असं पहिले मी तुला खूप वर्षांपूर्वी भेटलेली मला आजही आठवतं कारण माझा पहिला अनुभव होता एका रेडिओ म्हणजे स्टुडिओमध्ये आणि माझी जाम फाटलेली आहे मला काही कळतच <laughs> नव्हतं की मी कसं बोलावं काय बोलावं <laughs> पण बरं वाटलं तुला भेटून आणि थँक यू तुझ्या प्रश्नासाठी अनन्या ही एक अशी मुलगी आहे जी तिचं लाइफ लाईफमध्ये हा आहे की कशा पद्धतीने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणावी किंवा त्यांना मोटिवेट कशा पद्धतीने करावं जेव्हा अनन्या अनन्याच्या लाईफमध्ये सुद्धा असे खूप सारे प्रॉब्लेम असतील ज्याला ती लहान डील करते पण कशा पद्धतीने ते पॉझिटिव्ह वेमध्ये ते सगळं चॅनलाइज करते आणि मला वाटतं मुख्य म्हणजे ह्याच कारणासाठी पण बनली ती लोकांना लोकांना ट्रीट करू शकेल त्यांचे जे लाईफमध्ये जे पेन असतील ते घेऊ शकेल आणि एम्पथॅटिक आहे बरोबर जेव्हा ती अज्जूला भेटते ती बघते की ह्या माणसात खूप क्षमता आहे पण तो काही कारणासाठी ते नाही करत आहे जे तू करू शकतो तर कधी ना कधी मला असं वाटतं माझ्या आयुष्यात सुद्धा इतके खूप सारे असे लोक आलेत ज्यांनी मला आरसा दाखवलाय की मृणाल ही तू आहे जी तुला वाटतं की तू खूप अमेझिंग आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तू काही असं एक्स्ट्रॉर्डिनरी करू शकते तर त्याच हिशोबाने एका ऑर्डिनरी माणसाला एक ही मुलगी भेटते आणि कसं त्याची जी एक्स्ट्रॉर्डिनरी जर्नीचाही एक हिस्सा बनते त्यामुळे असं फार बरं वाटलं जेव्हा राकेश सरांनी मला हा रोल दिला कारण मुख्य म्हणजे Uh, अभिनेत्रींना इतका असा अँकरचा रोल मिळतो पण तो कुठे ना कुठे uh, कमी पडतो म्हणजे इफ आय मे सी सो uh, आणि मला असं वाटतं की ह्या कॅरेक्टरला बघितल्यानंतर ज्या हिशोबाने फिल्म मेकर्स ॲक्ट्रेसेसला बघता बग, बघणार ह्यापुढे आणि मला आय sure आय एम शुअर की अनन्याला इन्स्पायर सुद्धा असे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स येतील कारण आपल्या जसं फरांनी सांगितलं त्याच्या आयुष्यातसुद्धा फिमेल नारी शक्ती जी आहे ती खूपच स्ट्रॉंग आहे तर आयम शुअर sure की असे पुढे पुढे सुद्धा मी फिल्मोग्रफीमध्ये बघायला फार आवडेल आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा किंवा माझ्या आयुष्यातले जे अनन्याबद्दल बोलूया आता तुला माहिती आहे की सोसायटीने आपल्याला खूप प्रयत्न करते की कसं ते तुम्हाला खाली खेचतील आणि तुम्ही तुमच्या गुण घुट्ट्यांवर पडतील गुडघ्यांवर आणि कसं तुम्ही यु नो यू लूज होप म्हणजे खूप असे लोक भेटलेत मला तर सगळ्यात पहिले त्यांना एक मनपूर्व आभा मी खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच मी आज इतकी प्रगती केली आयुष्यात आणि पुढे आली ह्या मूवीनंतर तुफानचा एक नवीन डेफिनेशन माझ्या डोक्यात म्हणजे तुफानसाठी थांबू नका जा तुम्ही जग जिंका कारण आपली जी आपली जी आय जे आयुष्य आहे आपलं ते फार कम छोटं आहे आणि एस्पेशली नंतर तर ते ज्या साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे प्लीज त्याच्यावर फोकस करा कारण जर तुम्ही स्वतःचे निर्णय नाही घेणार तर कोणी दुसरं घेईन आणि आय एम शोअर की तुम्ही खुश नसणार दुसऱ्याचे निर्णय घेतल्यानंतर तो प्लीज प्लीज नॉट जस्ट बॉक्स बट uh, ज्या कोणी लाईक like, uh, लग्नानंतर मुली एस्पेशली uh, त्यांचे करिअर uh, सोडून देतात कारण त्यांना एक, uh, एक कुटुंबाची सुरुवात करा करायची असते तर त्यांच्यासाठी मुख्यतः मला हे सांगायचं आहे की प्लीज uh, आपले जे ड्रीम्स आहे तुमचे जे डिझायर्स आहे ते पूर्ण करा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि मेक शुअर दॅट यू नेवर एव्हर गिव्ह अप जस्ट बी द तुफान डोंट वेट फॉर द तुफान ग्रेड हे सांगितलंच त्याबद्दल थँक्यू आणि मला सांग ज्या दिवशी पहिल्यांदा तू सेट वरती गेली आणि तुला माहिती होती की आता फरस आपल्याला काम करायचंय सर डिरेक्ट करणार आहे त्या दिवशी तुझ्या मनात काय चाललं होतं अरे बाप रे मी करू शकणार की नाही आणि पहिला सीन तर असं मॉन्टाज सीन होता ज्यावर मी असं बाईकवर चालली आणि मी निघून जाते पण दुसरा जो सीन होता तो फार मोठा होता ए दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे अनन्या कारण ती एक डॉक्टर आहे ती स्टिचेस लावते आणि फरहानचे जे कॅरेक्टर आहे अजीव ते असे फोडाफोडी करून आलेत मला भेटायला की अरे डॉक्टर साहेब काडा एवढा मोठा काच त्यांच्या डोक्यात अडकलाय आणि ते बघूनच मला माहिती मला ऍक्टिंग करायची पण ते बघूनच मला आतमध्ये असं खुदबुद होत होतं की बापरे मी यांचं ते काच बरोबर काही केस उपटले ना तर मला जाप लाभे पडतील <laughs> ते उपटले पण बट ते फार गोड आहे फार स्वीट आहे त्यांनी सांगितलं की ओके मृणा माझी ऍक्टिंग छान येते तू कर तुझं <laughs> तुझं कर पण काही काही वेळेस असं झालंय की माझी इंग्लिश इतकी काही खास नाही आहे आणि मी मान्य करते ते तर एक्स्टॉशनिस्ट एक्स्टॉशनिस्ट बघ आता सुद्धा माझं ते होत आहे आणि एक गो मध्ये बोलायचं होतं की कॅराओ एक्स्टॉशनिस्ट आणि सगळं सगळं तर माझं रोल कॅमेरा सर म्हणायचे ॲक्शन मी फुल एनर्जी लावायची आणि ज्या एनर्जीने मी तो फंबल मारायची आई शपथ मी तुला सांगू मी रिलेट करू शकते हो आणि फर म्हणायचे यू मीन एक्सटॉशनिस्ट आणि तेच नेमकं तेच पण फिल्म मध्ये यांना फंबल मारायचा होता पण रिअल लाईफ मध्ये मी फंबल मारत होते पण खूप हसण्यात घेतला आणि मजा आली ती तो तो सीन शूट करताना आणि तो पहिलाच असा आईस ब्रेकिंग सीन होता त्यामुळे मला फार फार मजा आणि मेन म्हणजे आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहे जय ओझा ते आम्हाला असं बसायला वेळ नाही देत त्यांचा वाईट झाला की क्लोज रेडी यु you नो know, कधी कधी मनात मला असं वाटायचं की चल माझ्याकडे पंधरा मिनटं आहे की मी त्या एक्स्टॉशनेसला असं त्या शब्दाला असतात पट्टा मारू नये <laughs> नाही ते म्हणायचे की नाही तू रेडी असता म्हणून तर म्हणजे आपण मूडमध्ये राहायचो तर तेच मी ह्या फिल्म थ्रू शिकली आहे की नॉट जस्ट डिरेक्टर पण माझे जे बाकीचे स्टाफ असायचे ते नेहमी मला एकटं सोडायचे कारण मी फोकस्ड राहू आणि दुसरी गोष्ट म्हणजे फरांकडून मी हे शिकली आहे की ते ना असे एका कोपऱ्यात त्यांची खुर्ची अशी टाकून असे गाणे ऐकत बसायचे आणि मी पाहिलं ते आणि मी म्हटलं की मी कधी कॉन्वर्सेशन नाही केलं त्यांच्याबरोबर त्याबद्दल बट मी स्वतः ट्राय केलं आणि मी एक गाणं शोधलं जे अनन्यासाठी म्हणजे अनन्याचे खूप क्लोज आहे ते मेवरिक साब्रचं हर ग्रेस म्हणून एक गाणं आहे आणि जेव्हा पण मी ते गाणं ऐकलं मला असं वाटायचं की अरे ही तर अनन्या म्हणजे आतली अनन्या जी आहे ती जागी व्हायची तर म्युझिक हे आप आपल्या एक खूप मोठं काय म्हणतात अरिजित सिंग फॉर एक्झाम्पल माझं ब्रेकअप नव्हतं झालं तरी त्यांचे जे सॅड ब्रेकअप सॉंग्स होते मी आणि आय वॉज लाईक दॅट्स द इम्पॅक्ट म्युझिक इट हॅज उन यू सो ते मी फरहानकडून शिकली आणि राकेश सर बाहेरून दिसतात एकदम असे शांत पण त्यांच्या आत जे जे एक स्टॉर्म असायचा आणि ते कामा थ्रू जे ते मी पाहिलं मला बघायला मिळालं डॉक्टर मोहन अगासे पण आहे इतकं काही शिकवलं आहे या फिल्मच्या सेटवर नाटकाबद्दल ते सांगायचे त्यांच्या प्रयोगबद्दल ते मला सांगायचे एक नाटक आहे अनन्या ऑल्सो विच इज व्हेरी पॉप्युलर <laughs> त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं तर खूप खूप काही शिकायला मिळालं आणि मराठी कलाकार ला एक मराठी कॅरेक्टर प्ले करणं म्हणजे इतकं बरं वाटलं ला की लाईन जेव्हा मला असं वाटायचं की मी विसरते तेवढ्यात ते मराठी वाक्य यायचं की यांना बाहेर काढा तर नाही विसरली आय वुड जस्ट कव्हर डब हर मजा